तुझ्यावर रागवण्याचा काही संबंधच येत नाही ना, कारण तू फक्त माझी मैत्रीण आहे. अहो असं काय करता, आपल्या मुली गुरुकुलात असताना आपल्याला कसली आली काळजी, एवढं सुद्धा लक्षात नाही तुमच्या साधा. तुला इथे जे सांगायला आले, तुझ्याशी जे शेअर करायला आले, हे तर एक मैत्रीण म्हणून मी करू शकते. गाजर दाखवायची गरज नाही आणि मला कुणाला विचारायची गरज नाही, मला तोंडाच्या वाफा घालवण्याचीही गरज नाही. एकदा मी निर्णय घेतला की तो निर्णय पक्का. काय नाही हो, गावी झाडे लावायची होती ना म्हणून विलास विचारत होता. कलमा कलमा कलम. हा ते कलमा कलमा लावायची ना, आंब्याची कलम, सफरचंदाची कलम, ते आपले आपले आपली केळ्याची कलम, केळाची कलम, सगळे गावी लावायचंय ना म्हणून तो विचारत होता. काय साठी भरपूर पैसे लागणार आहेत ना. कलम लावतायत, कलम छाटून टाकायला हवा एक कलम. काय बोललात? नाही काय नाही, फोन ठेवतोय. हा त्या कलम्याला म्हणाव नीट राहा घरी, नाही तर मुळासकट उपटून टाकीन म्हणाव. बिचारी प्रतिभा, पण घाबरू नको बाळा, माझं इथलं काम संपवून मी लवकरच परत येतोय. चला ड्रायव्हर. सुदर्शन, सॉरी, तुमच्या दोघांमध्ये मी मिठाचा खडा बनून नाही ना आले. नाही तसं काही नाही. नाही नाही, मी सुदर्शनना बोलवायला आले होते मुलांचा क्लास घेण्यासाठी. तुमची हरकत नसेल तर. इनफॅक्ट मलाच कळायला हवं होतं, कुणाच्या ऑफिसमध्ये जाऊन इतका वेळ घेणं बरं नाही. मी येते सुदर्शन. एक मिनिट, मी तुला सांगितलेलं लक्षात आहे, तुझ्यासाठी मी केव्हाही तयार आहे, कुठलीही मदत कर. एक्सक्यूज मी, मला जरा एक मिनिट द्याल. बोला ना, तसंही मला उशिराच जायचंय. मग चला ना माझ्या केबिन मध्ये बसून बोलू आपण. नाही नको, इथेच बोलूयात ना. काय झालं?
काही नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सुदर्शन खूप छान आहेत, म्हणजे स्वभावाने लगेच एखाद्याच्या प्रेमात पडतात, आणि जर मनाविरुद्ध घडलं तर एखाद्याचा तिरस्कार करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. मुळात अशा व्यक्ती ना, एक्सक्यूज मी, अशा व्यक्ती म्हणजे? अशा व्यक्ती म्हणजे अपंग, पांगळ्या, अंधळ्या. एक मिनिट, सुदर्शन अंधळा आहे याचा अर्थ असा नाहीये की एक मिनिट, सॉरी, तुम्हाला राग आला का? म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. काय म्हणायचंय तुम्हाला? ऍक्च्युली मी PhD करते याच विषयावर, त्यामुळे एखादा अंधळा माणूस, त्याचं आयुष्य, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची मानसिक अवस्था, त्याला असणारे विकार किंवा त्या विकारांवर करणारे उपचार, या सगळ्याचा अभ्यास मला करावा लागतो. ओ अच्छा, म्हणजे त्या निमित्ताने सुदर्शनच्या जवळ आलात? तर नाही नाही, म्हणजे अजून जवळ आलेले नाही, पण यावं लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल, त्याला जाणून घ्यावं लागेल. माझ्या थिसिससाठी त्याचा खूप उपयोग होईल. सुदर्शनच का, अशा अनेक व्यक्ती आहेत की तुमच्या अमेरिकेत सुद्धा असतील ना? आर यू जेलस? नॉट ॲट ऑल. जलस होण्यासारखं काय नाही, एकंदरीतच तुम्ही आणि सुदर्शन एकत्र होतात हे पाहतात तुम्ही त्याच्या प्रेमात तर पडलेला नाही आहात ना? मला वाटतं हा विषय आपण इथेच थांबावा मिस नैना, नाही का? बरोबर आहे, आपली काहीच ओळख नाही आहे आणि मी डायरेक्ट पर्सनल गोष्टींबद्दल विचारते तुम्हाला, पण आमच्या लोकांची ना हीच मजबुरी असते. ऍक्च्युली मला माझ्या बॉसने जे काम दिलंय. कोण बॉस? बॉस म्हणजे बॉस नाही, आमचे प्रोफेसर, पण आम्ही त्यांना बॉसच म्हणतो, आणि त्यांच्या त्यांच्या बायकोला अम्मा. सॉरी, हे असं होतं, मी एका विषयावरून कुठल्याही विषयावर जाऊ शकते. तर काय म्हणत होते मी, हा, मला जो थिसिस लिहायचा आहे त्याच्यासाठी मला अंधळ्या व्यक्तींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे एखादा अंध माणूस, त्याचं आयुष्य, त्यांची बॅकग्राऊंड, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो, कारण अशा व्यक्तींच्या स्वभावात अनेक रंग असतात आणि त्या रंगांचं विश्लेषण करणं हेच तर माझं काम आहे. त्यात कधी कधी माणसं दुखावली जातात किंवा दुसऱ्यांना दुःखात लोटतात, बरंच काही होऊ शकत. एक्सक्यूज मी, सॉरी, आय एम रिअली सॉरी. म्हणजे ना हे असं होतं, आमच्या विषयाशी काही निगडीत गोष्टी आल्या ना की आमचं तोंड सुटत. पण एनीवेज, नाईस मीटिंग टू, परत भेटूच. सॉरी प्रतिभा, सुदर्शनला मला माझ्या जाळ्यात ओढण्यासाठी हे सगळं करावंच लागणार. आय एम सॉरी. शिकवणं म्हणजे ना कठीण असत. काय प्रश्न विचारतात तुम्ही? कृष्ण कुठल्या कंपनीची बासरी वाजवायचा? चांगला सूर लागला होता.
कोण? मी. मी जातच होतो, मला म्हटलं थोडं. नाही नाही बस ना, मी तुझ्याशीच गप्पा मारायला आले. हो का? काय 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 बोलणं झालं तुमचं आणि तुझं आणि प्रतिभाच? काही नाही, जनरल गप्पा. पण मला ना एक गोष्ट जाणवली आहे. काय? प्रतिभा खूप छान आहे. काय करते ती? काय करते ती म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही इतक्या वेळ गप्पा मारल्यात आणि एकमेकींबद्दल नीट जाणून घेतलं नाही का? ऍक्च्युली गप्पांच्या ओघात मी माझ्याबद्दलच बोलत गेले, तिच्याबद्दल विचारायचंच राहून गेलं. अच्छा, हे मात्र विचित्रच आहे. म्हणजे तुम्ही माझ्या कलीग आहात आणि मला तुमच्याबद्दल नीट नाही माहिती. पण प्रतिभाला तुमच्याबद्दल एकदम नीट कळलं. विचित्रच आहे सगळं. बरं, तुम्ही तुम्ही नाही तू, सॉरी तू, तू इथे कशासाठी आली आहेस? म्हणजे काही काम आहे का? मी कशासाठी आले? ऍक्च्युली माझे बॉस, बॉस म्हणजे माझे ऍडवायझर आहेत ते, त्यांनी मला इथे पाठवलं. काय आहे, मी अमेरिकेत असताना एका संस्थेतर्फे PhD करत होते. पण तिथे काही कारणास्तव माझा थिसिस अर्धवट राहील. पण इथे आल्यावर मला तो परत पूर्ण करायचा आहे, म्हणून इकडे आले. विचित्रच आहे ना सगळं. म्हणजे? नाही म्हणजे बघा ना, तुमच्या अगोदर कोण होती ती सुनैना, आणि आता तुम्ही. एकदम जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करताय. खर तर आपण काहीच एकमेकांना ओळखत नाही ना, म्हणून म्हटलं. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण माझ्याबद्दल विचारशील तर अंधत्व या विषयावरच मी PhD करते, त्यामुळे आंधळ्या लोकांशी मला बोलावंच लागतं, मला त्यांची माहिती काढावीच लागते. आणि म्हणूनच तर मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मला तुला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. म्हणजे मलाच का, अजून आंधळे आहेत ना, म्हणजे या जगामध्ये खूपच आंधळे आहेत. एक्झॅक्टली आहेत. माझ्या घरी आलास तर मी तुला वेगवेगळे रेफरन्सेस दाखवू शकते. अच्छा. मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना भेटले, बऱ्याच अंध व्यक्तींशी बोलले, त्यांची माहिती गोळा केली, आणि हे सगळं करत करतच मी तुझ्यापर्यंत पोहोचले. मग मला मदत करशील ना? एक मिनिट. म्हणजे मी खरं सांगू का तुला? नाही ना, मी काय फार शिकलेलं नाही आहे. हा, बासरी उत्तम वाजवता येते. आणि आत्ता जो काही तुझ्यासमोर आहे ना, तो माझ्या ताईमुळे. नाहीतर काय अवस्था झाली असती देवच जाणे. अच्छा, म्हणजे तुझी ताई पण आहे? हो. त्या काय करतात? माझी ताई एका मंद मुलांच्या शाळेमध्ये ती शिकवते. तिथे ती असोसिएट आहे. चित्रकार आहे, उत्तम चित्रकार आहे माझी ताई. नाही बघितलंय, पण लोक म्हणतात. मुलांना रंगांच्या दुनियेमध्ये घेऊन जाते. खुश असतात. वाव, म्हणजे कला तुमच्या रक्तामध्ये आहे तर. असं म्हटलं तर हरकत नाही. ऍक्च्युली मला सुद्धा चित्रकला खूप आवडते. हो का? आणि प्रतिभा? प्रतिभा ती पण उत्तम चित्रकार आहे, चांगलंही चित्र काढते. माझ्या ताईच्या संस्थेमध्ये ती ताईला मदत करते. तुम्ही हे सगळं मला का विचारताय?
कम ऑन, आता मला तुला जाणून घ्यायचंय म्हटल्यावर हे सगळं विचारायलाच हवं ना. बरं ते जाऊ, मला तुझ्या ताईला भेटायला नक्की आवडेल. काय म्हणतेस तू, तुला माझ्या ताईला भेटायचंय? हा हो ना, चल आजच तुमच्या दोघींची भेट घडवून आणतो. नाही खरंच अग, तुला सांगतो तुझ्याबद्दल मी तिला सगळं सांगून टाकलंय. माझ्याबद्दल म्हणजे? घाबरायला काय झालं, काही भलतं सलतं सांगितलेलं नाहीये. म्हटलं माझ्या ऑफिसमध्ये एक चांगली कली कम मैत्रीण मला मिळालेली आहे. काय ना, या शहरामध्ये आम्हाला कोणी मित्र ना कोणी मैत्री. हा म्हणजे प्रतिभा. का तुला काय सांगू, अशांना असतात ना आपल्या पोरी आशू आणि अंजू. अग तुझ्या घराण्याचं नाव काढेल बघा, एकदम कंचन असतात. कंचन? अरे पोरी कोणाच्या, माझ्या ना नाव काढणारच. अरे आज बाईसाहेबांची स्वारी लवकर आलेली दिसते. प्रतिभा मी तुझ्याशी बोलते. ऐकलंय मी, आज संस्थेमध्ये काम खूप होत त्यामुळे खूप दमली आहे मी. अरे वा, आईशी असं बोलतात वाटत. नाव मोठ लक्षण खोट, एवढ्या मोठ्या घरात राहून काय संस्कार वगैरे शिकवले की नाही? अक्का, ए अक्का, काय ग तुझी अवस्था? विलास, हे तुम्ही तर अजिबात बोलू नका. असं कस बोलू नका कस? अक्का काय बोलते पोरगी? बोलायचं नाही म्हणती. आता एका घरात राहायचं म्हटल्यावर, एकत्र राहायचं म्हटल्यावर कसं राहायचं? एकमेकांशी न बोलताय मग काय? मग काही बोलायचं का? यांचा काय इकडे कायमचा राहण्याचा विचार आहे वाटत. अक्का हिला काही माहितीच नाही असं वाटत. आईना काय म्हणायचंय नक्की? अगं तो म्हणतोय ते बरोबर म्हणतोय. आता त्याचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, त्याच्याकडे कोण बघणार? इथे कस, तू आहेस, मी आहे, तुझे बावाही लवकर चेन्नईवरून येणार आहे, मग तो बरा होईपर्यंत इथेच नाही राहणार तर काय? अहो पण आशू अंजूच काय? त्यांच काय, त्या तर गुरुकुलात शिकायला आहेत, त्यांची सोय तिथे आहे. पण माझ्या भावाचं काय, त्याचं अजून लग्न झालं नाही, त्याच्याकडे बघायलाही कुणी नाही का? मग त्याच्यासाठी करायला नको का? बर ते सगळं जाऊ दे. आज रात्री जेवायला काय करणार आहेस ते सांग. सांग ना. हे बघ, तसंही तू सकाळी जाताना काही करून गेली नाही, सगळं मलाच करावं लागलं. मी बाहेरून खाऊन आले, मला जेवायचं नाही त्यामुळे मी काही बनवणार नाही. असं असं कस? अरे एका घरात राहतो म्हटल्यावर घरातल्या लोकांसाठी जेवण करायला नको का? आता मी अक्काला समजून सांगितलं, आज अक्के प्रतिभाला अजिबात त्रास द्यायचा नाही, तिला सावत्र आईचा त्रास द्यायचा नाही. आता आपण एका घरात राहतो, मस्त असं गोडी गुलाबीनं राहूया. बरोबर ना अक्का? मग
आज काय बनवणार आहे आमच्यासाठी जेवायला? एकदा सांगितलं ना, मी काहीही बनवणार नाहीये. ए नीट बोलायच. एवढ्या प्रेमानं बोलतोय मी तुझ्याशी, नीट बोलायच. नाहीतर हा इलाज काय आहे ना, त्याचा हिसकस दाखवतो बघ तू. खुशीच कारण ती मुलगी तर नाही ना? काय ना म्हणालस तिचं? नाही ना. नाही ना. जेवढी वर्ष वाट्याला आहेत ना, तेवढी सुखानी गेली तरी पुष्कळ. मी तुम्हाला तेच सांगायला फोन करणार. आता तुमची प्रतिभा बुळी राहिलेली नाही. येणारा काळ हा तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येणारा असेल. मी आहे नव तुझ्या माग. आणि माझा हात कमी आहे नव तुझ्या मागा. पण विलासने जर मला त्रास दिला ना, तर त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.